विस्तारण बातम्यांकडे वळूयात. अखेर तूर खरेदी करता शेतकऱ्यांच्या तुरीचे पंचनामे सुरू करण्यात आलेत. पंचनाम्यांच्या प्रक्रियेमुळे तूर खरेदी लांबण्याची शक्यता आहे. शासनाने तूर खरेदी करता आणखी 2 अटी घातल्यात. 7-12 वर्षात तुरीची नोंद तपासली जाणार आहे. 4 दिवस रांगेत उभा असलेला शेतकरी यामुळे आणखी हवालदिल झाला आहे. काही हालचाल काहीच नाही. अजून स्तब्ध आहे बिलकुल. घरच्या भाकरी आणा आणि इथं खा आणि बस. इथं रात दिवस इथं राखण करा टाल्याचं, आपापल्या टाल्याचं. मागणी हेच आमची बा, लवकर आमचा काटा केला बरं राहीन. जसं ही जे तूर खरेदी आहे, कमीत कमी 15 काठी लावून 5 दिवसात झाली पाहिजे. कारण वरून पाऊस आला तर सगळी तूर खराब होईल. या सरकारनं सगळ्या शेतकऱ्यांची फसवणूक केली. राधासिंग मोहन सिंग म्हणते तुम्हाला आम्ही 25% बियाण्यावर अनुदान देऊ आणि दुसऱ्या देशात तूर पेरून ते आयात करतात. त्यामुळे शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान झालं. आणि ज्यांनी व्यापाऱ्यांना तूर विकली त्यांची तूर 4000 गेलीशील, त्यांना 1050 रुपयाचं सरकारनं बोनस द्यायला पाहिजे. प्रतिनिधींची एक समिती जिल्हाधिकारी तयार करतील आणि ते समिती जी 22/4/2017 जी ज्या तुरीची खरेदी होणं बाकी आहे तर त्या तुरीची नोंद असलेली नोंदवही ही समिती अंतिम करून ती DDR मार्फत माननीय DDR यांच्यामार्फत ऑनरेबल जिल्हाधिकारी यांना सबमिट केली जाईल. माझे सहकारी जयेश जगड आपल्या संपर्कात आहेत. जयेश, शासनाला लोकांच्या खिशातून टॅक्स काढायचा असतो तेव्हा तातडीनं GR काढला जातो, मध्यरात्रीपासून अंमलबजावणी सुरू होते, पेट्रोलचे 3 रुपये भाव लगेचच वाढतात, लोकांना जास्त पैसे द्यायला लागतात, शेतकऱ्याची तूर घ्यायला मात्र शासनाला सगळं माहिती असूनही आता सातबारे दाखवा, त्याचे पंचनामे करा, शासनानं आधी तूर घ्यायला हवी आणि नंतर काय चौकशी करायची ती करत बसा, जे चुकीचे त्यांची तूर जप्त करा, त्यांच्यावर गुन्हे दाखल करा असंही होऊ शकतं. मात्र या सगळ्यात वेळ जातो आहे, शेतकऱ्याचे प्रचंड हाल होत आहेत. काय नेमकी परिस्थिती आहे, काय ग्राउंड रियालिटी आहे? निश्चितच पहा की 22 तारखेपासून जेव्हापासून नाफेडनी खरेदी बंद केली आहे त्यापासूनच शेतकरी आधीच हवालदिल झाला होता. त्यानंतर राज्य सरकारनी तूर खरेदीची जबाबदारी स्वीकारली, मात्र फक्त तोंडी आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले होते. मात्र 2 दिवस उलटूनही आज कुठेतरी पंचनामे सुरू करा असा आदेश अधिकाऱ्यांना आलेला आहे. त्यानंतर आज समिती 6 सदस्य समिती जी गठीत केलेली आहे त्या समितीने आज पंचनामे करायला सुरुवात केलेली आहे. कुठेतरी असं दिसतंय की सरकार तूर घेण्यात इंटरेस्टेड नाही आहे, कारण की अजूनही ज्या प्रकारे जी ही पंचनामे होत आहे आणि त्यानंतर सातबारे चेक केल्या जाणार आहेत आणि ही जर सारी प्रक्रिया जर पाहिली तर येत्या आठवडाभरातही तूर कुठेतरी खरेदी होणार असं काही चिन्ह दिसत नाहीये. जय जर यात देव न करो चुकून वळवाचा पाऊस आला तर मात्र होणारं नुकसान भयंकर मोठं असेल आणि याकरता मग शेतकरी माफ करणार नाहीत सरकारला अजिबात. मोठी काळजीची गोष्ट ही. लवकरात लवकर आता हे सगळं व्हावं आणि इतरही काही मार्ग सरकार काढू शकला असता. आधी सगळी तूर घेऊन टाकली असती आणि नंतर सरकारनं शहानिशा केली असती आणि मग पैसे जमा केले असते तरी चाललं असतं, पण काटा होणं गरजेचं आहे. अत्यंत विदारक परिस्थिती आहे सगळी, आपण सतत ही परिस्थिती मांडतोय. धन्यवाद या सगळ्या माहितीकरता. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.